एलपीजी गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे, काय म्हणाल? काय करायचं, जेवण बनवायचे वांदे झालेत आमचे, एवढे महागाई की केले, दर महिन्याला 50 रुपये वाढवते, दिवसभर भांडे कपडे करून पोरांचं शिक्षण करायचं का, जेवण पाणी पोरांना द्यायचं का, शिक्षणाला पैसा पुरायचा? हा महिन्याला 7000 पगार परवडत नाही आम्हाला, आणि तुम्ही दर महिन्याला शिक्षणाला याला वाढवलं तुम्ही सिलेंडरला पैसे, तर आम्ही द्यायचे कुठून लोकांना पैसे? हां, की खायचे वांदे झाले आमचे, किती आम्ही कठीण दिवस काढून पोरांना शिकवायचं पाणी, सगळं बचत करायची, पगार पाण्याची वाढ नाही आम्हाला, काय नाही, काय खायचं काय जगायचं माणसानी, नेहमी मोदी वाढवत असते, हां सबसिडी काढली त्यांनी कशासाठी काढली, ते लोकांनी हां बंद केली त्याच्यासाठी आम्हाला लोकांना। सध्याच्या पगारात तुम्हाला परवडते का सगळं? काय परवडते आम्हाला, पगार वाढ होत नाही, काही नाही, हां दिवसभर नवरा मजुरी काम करणार, आम्ही भांडे कपडे करणार, पोरांना शिकवायला गेलं पहिला पैसे भरायचं, मग आम्ही शिकायला उभं करायचं पोरांना, थोडी फी माफ करत नाही कधी, काय नाही, किती म्हणून करणार आम्ही लोक? सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे, तुमचं काय मत आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे, सरकारने वाढ केलेली आहे सिलेंडरच्या भावामध्ये, ती अजून करू नये यापुढे तरी, कारण सबसिडी वगैरे देतो म्हणून सांगितली ते, त्याच्यामध्ये हे पैसे जमा होत नाही आणि काही नाही, लॉकडाऊनमध्ये आता नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्या दरम्यान एक तर पगार वगैरे नाही आहेत, कमी पगार आहेत, आणि सिलेंडरचे पैसे वाढले सगळीकडे, सगळ्या गोष्टीवर पैसे वाढवलेले आहेत, आम्ही मुलांचं शिक्षण करणार का, हे जेवणाला पैसे वापरणार, मुलांना कसं खाऊ पिऊ घालणार आम्ही? मोदी सरकारला हे सगळं समजलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला महागाई वाढवलेली आहे सगळ्या गोष्टीवर, त्यांनी आता यापुढे तरी सिलेंडरवर भाव वाढू नये, जो वाढलेला आहे तो सुद्धा कमी करावा। सध्याच्या पगारामध्ये तुमचं घर खर्च आणि सगळा जेवणाचा खर्च तुम परवडतोय का? नाही परवडत, कारण पगार सुद्धा व्यवस्थित येत नाही आहे घरामध्ये, पगारामध्ये सुद्धा पगार वाढत तर नाहीच आहे, उलट कमी केलेलं आहे, आणि त्यात ही एवढी महागाई आहे, कसं घर खर्च चालवणार आम्ही, आणि मुलांचे शिक्षण कसे करणार? दरवेळेस नेहमी नेहमी सिलेंडरवर भाव वाढत आहेत, सिलेंडरवर आता स्वयंपाक करायचा, गॅसवर स्वयंपाक करायचा का चूल पेटवायची, आता हा प्रश्न पडलेला आहे। सरकारने एलपीजी गॅसच्या दरात भाव वाढ केलेली आहे, तुमचं काय मत आहे? गॅस सिलेंडरची किमती दिवसेंदिवस वाढवता वाढवता आता 1000 जवळपास गेलेली आहे, त्याच्यामुळे सामान्य माणसाला कसं घर चालवायचं हेच कळत नाही, मुळात कोरोनामुळे लोकांचे कामधंदे गेले, पोट भरायची व्यवस्था नाही, कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या, त्यात आता या गॅसवाढीमुळे तर लोकांचा बाई माणसांचा जीव मेटाकुटीला आला, कशा रीतीने माणसांनी घर चालवायचं ज्यांना पगार नाही, पाणी नाही, हां नोकरीधंदा करणारा माणूस मी, पण आता नोकरी पण नाही, व्यवस्था पण नाही कुठलीच, जे काही मिळतं त्याच्यातच भागवावं लागतं, आणि आता जर का समजा अशा परिस्थितीत माणसांनी लोक हैराण झालेली आहेत, त्यांना घर चालवताना मेटाकुटीला येतात, आणि गॅसशिवाय तर पोळून स्वयंपाक नसेल तर माणूस कामावर तरी कसा जाणार, रॉकेल मिळतच नाही, गॅसची पण ही सोय सामान्य माणसाचे अक्षरशः हाल सुरू झालेले आहेत, युद्धाचा परिणाम भारतावरच झाला अशातला भाग नाही, जगभर झालेला आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की माणसाच्या दैनंदिन जीवनाची जी गरज आहे तीच जर सरकार भागवत नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि टॅक्सेसच्या बाबतीत जर म्हणाल तर GST अलग आणि स्टेट गव्हर्नमेंटचे पण टॅक्सेस अलग, दोन्ही टॅक्सेस वाढवून त्याच्यावर बिल येतं, त्यामुळे लोकांना आत्ता जेवणा खावणा सकट प्रत्येक गोष्टीवर, त्यात भाजीपाल्याचे भाव वाढले, डिझेलमुळे बाजारात माल आला नाही, 10 रुपयाचे 10 मिळणारे लिंब आता 5 रुपयाला 1 मिळायला लागले, कसं रीतीने माणूस जगणार आहे, त्याला जगण्याची सोयी नाही, पाण्याचं नियंत्रण नाही, कुठल्याच गोष्टीचं नियंत्रण नाही, पावसाचा बेभरोशेपणा आहे,